करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सुगंधच्या किचन मध्ये स्वागत। अंजली ताई, मायाळूची भाजी झालेली आहे, त्याच्या सोबत कोणता पदार्थ आहे? तिळाचा भात करतोय आपण। तिळाचा भात? खरं नाही माझं तिळाचा भात म्हणजे हा आपण नेहमी करतो की असं वेगळा? थोडासा वेगळा आहे। मग सुरुवात करूया अंजली, सुरुवात करूया। हो, मग सुरुवातीला काय करूया आपण? भांडत कढई ठेवूया। आता याच्यामध्ये आपण फोडणी करूया चांगली पहिले। अच्छा, फोडणी म्हणजे असा फोडणीच्या भातासारखा वगैरे नाहीये ना? नाही, चांगला भात आहे, तिळाचा भात आहे हा। अच्छा, वेगळा आहे, वेगळा आहे। अच्छा, म्हणजे नाव ओळखीचे पण भात वेगळा। हा, आपण फोडणी करूया चांगली, खमंग फोडणी करायची आहे ह्याला। हे झालं की तडतडली की आपण कढीपत्ता टाकू, हिंग टाकू आणि मग दोन्ही डाळी टाकू। मोहरी तडतडायला लागली, तडतडायला लागली। हिंग सुद्धा जास्तच आहे। हिरवी मिरची, लाल मिरची, डाळी, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, हे सगळं फोडणी झाली। आता ही जरा ते डाळ हे होण्यासाठी आपण फोडणी परतायची। अच्छा, चांगलं भाजून घ्यायचं। चांगलं भाजून गेलं, आता वास येईल आपल्याला खमंग आला। सुरुवात झाली आणि डाळीचा रंग जरा थोडा बदलतो। हो, म्हणजे खाताना ती फुट म्हणजे खायला बरं पडते, नाहीतर ते कडक असते। आला का वास तो? हो, खमंग आला। आता दाण्याचं कुठ खाल म्हणजे हे सगळं टाकायचं। मीठ, मीठ किती? मीठ त्याला घातलेलं आहे, थोडंसं आहे भातात घातलेलं आहे। हो, मातीत घातलेलं आहे। ठीक आहे, एक अर्धा चमचा। हां, बस बस। आता ते तूप आहे ना, त्याच्यातलं दोन चमचे तूप घाल। बस का भात? भात घालू? भात आता खरा भात झालाय तो। तूप, तूप घालू आणि काजू सगळे घालू? तुम्ही सगळं घालू, सगळं सगळं वाटीत एक काजू पण, काजू काजू सगळे घालू, सगळे घालतात। काजू थोडे अख्खे न ठेवता थोडे जाडसर वाटून मगच घालावे। आता याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं, फक्त दोन मिनटं झाकण ठेवायला देतो। फक्त दोन मिनटं, दोन मिनिटात हा आपला राईस तयार झालेला असेल म्हणजे मला आता देखील तयार आहे असं म्हणायला हरकत। तयारच आहे तो। अच्छा, म्हणजे तिळाचा राईस हा तयार झालेलाच आहे। मग तिळाच्या राईस साठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पुन्हा पाहून घ्या। तीन वाटी शिजवलेला भात, पांढरे तीळ, शेंगदाणे, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, काजूचे तुकडे, उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, तूप, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, हिंग, मीठ व तेल। कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, कढीपत्ता, हिंग, लाल सुक्या मिरच्या, उडीदाची डाळ, हरभऱ्याची डाळ घालून परता। नंतर त्यात बारीक वाटलेले काजू, पांढरे तीळ, शेंगदाणे, चवीनुसार मीठ व 2 चमचे तूप घाला। त्यानंतर शिजवलेला भात घालून मिश्रण एकजीव करा। त्यात तूप व काजूचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून भांडे झाकून ठेवा।
करते संसार सुखाचा।